मुळातच दत्त महाराजांसोबत म्हणजे जिथे जिथे तुम्ही जर नोटीस कराल, तुम्ही मग बत्तीस शिराळा जा, तुम्ही सौंदत्तीला जा, तुम्ही गोरक्षनाथ महाराजांचं जिकडे जिकडे स्थान आहे, ठाण आहे, त्याची धुनी आहे, तिथे तिथे काळ भैरव मंदिर आहे. याचं रहस्य असं आहे की नवनाथांनी सगळ्या देवतांना युद्धामध्ये हरवलेलं आहे, पण त्यांनी काळभैरवसोबत युद्ध नाही केलं, कारण काळभैरव ही दत्तस्वरूप आहे आणि हे फार मोठं रहस्य आहे. काळभैरव दत्तस्वरूप आहे, कळलं? तुम्ही हवं तर नोटीस करा, गोरक्षनाथ महाराजांच्या सगळ्या मंदिरांसोबत काळभैरव असतो, म्हणजे असतोच, तोही श्वानावरचा काळभैरव असतो. घोड्यावरचा जो काळभैरव आहे तो कुलदैवत आहे, श्वानावरचा काळभैरव आहे तो स्मशान दैवत आहे.